गणपती आमचे मित्र पक्ष होते आणि आम्ही घोषणा रोज देत होतो 50 खोके एकदम ओके, तेव्हा त्यांच्यातून काही मंत्री येऊन आम्हाला निर्लज्जपणे विचारत होते आणि तुम्ही टीव्हीवर बघितलं असेल तुम्हाला हवेत का तुम्हाला हवेत का, तुम्ही कधी हे असं निर्लज्जपणे बघितलंय का? त्या गद्दारांकडून मला निरोप यायला लागले, फोन यायला लागले, खोक्यांबद्दल नाही खोक्यांबद्दल निरोप द्यायची हिंमत नाही त्यांची, पण त्यांची निरोप यायला लागले की आदित्यजींना सांग आम्हाला गद्दार बोलू नका, आम्हाला विश्वासघातकी बोललं तर चालेल पण गद्दार बोलू नका, किती निर्लज्जपणा। मला तुम्ही सांगा विश्वासघातकी आणि गद्दारांमध्ये काही फरक आहे का? मग खोके सरकार बोलू नका, म्हणलं खोके सरकार बोलायचं ना तर अजून काय बोलायचं? तुम्ही मला सांगा 50 खोके 50 खोके 50 खोके। भास्कर जाधव साहेब, मला शंका आहे आपल्या आत्ताच्या मुख्यमंत्री जे तात्पुरता आहेत, खरं ह्या सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण आहे हे पण आपल्याला माहिती नाहीये। मला उत्तर इथून येतं, म्हणजे ज्या महाराष्ट्रात ही गुंतवणूक 100% येणार होती, ज्या महाराष्ट्रात 1 लाख रोजगार निर्माण होणार होते, 1 लाख नोकऱ्या निर्माण होणार होत्या, तो महाराष्ट्रात येणारा प्रोजेक्ट आपल्याकडून निघून कसा जातो हे देखील आपल्याला कळत नाही। आणि ज्या मिनिटाला उद्योग मंत्र्याने विचारलं उद्योग मंत्री कोण आहेत, बरोबर उद्योग मंत्री कोण आहेत, आणि त्यांनी गद्दारी नुसतं शिवसेनेशी नाही तर आज महाराष्ट्राशी केलेली आहे, कारण ज्या मिनिटाला प्रेसने त्यांना विचारलं की आज वेदांताचा प्रोजेक्ट इथून निघून गेलेला आहे तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल, त्यांनी काय सांगावं? नाही मी थोडी माहिती घेऊन सांगतो, अजून याच्या पूर्ण माहिती माझ्याकडे आली नाही। हे असे उद्योग मंत्री होऊ शकतात का तुम्ही सांगा मला? अहो सर, मी 32 वर्षाचा तरुण आज सरकारमधून बाहेर पडल्यानंतर देखील तुम्हाला प्रत्येक गोष्ट त्या प्रोजेक्ट बद्दल सांगू शकतो, मग उद्योग मंत्री आता ते तुम्हाला सांगू नाही शकत? एवढी माहिती त्यांच्याकडे नसते की काय कुठून कुठे जात, आपण जे जिंकायला पाहिजे होतं ते आपण हरतो कसं हे आपल्याला कळत नाही। अशाच आणखी बातम्या आणि व्हिडिओसाठी डाउनलोड करा दिव्य मराठी ॲप।